नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या केलेल्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या केलेल्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी रघुनाथ सभागृहापासून खांद्यावर गॅस सिलेंडर घेऊन या महिलांनी मोर्चा काढला आणि नंतर पुतळा परिसरात मेन रोडवर चूल पेटून त्यावर भाकर भाजून ठेचा बनवण्यात आला. यावेळी या महिलांनी नहीं चाहिए अच्छे दिन, लोटा दो हमारे बुरे दिन, मोदी सरकार हाय हाय, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, केंद्र शासन व मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा नंदाताई राठोड, रेखा आवटे, संगीता कवठेकर, संगीता भास्करे, रुबीना शेख, आशाबाई कांबळे, मालनबाई खंदारे, परदेशी लक्ष्मीबाई सिरसे यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या वतीने महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले. महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिलांची सुटका करण्यात आली. सर्वसामान्य लोकांचं परेशानी आहे, सर्वसामान्य लोक आज परेशान आहे. दोन टायमाचं जेवण त्यांना पोट भरणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामध्ये गॅसचे दर वाढ होत आहे, महागाई होत आहे. आणि अशा काळामध्ये मोदी सरकारने हे चुकीचा निर्णय घेतलेला आहे. गॅसचे दर वाढ कमी व्हा म्हणून आम्ही आज पूर्ण राज्यभरात आज हा आंदोलन घेतलेलं आहे. सगळा देश परेशान आहे अशा काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना रोजमजुरी नाही आहे, रोजगार सगळे धंदे बंद पडलेले आहे. आणि अशा याच्यामध्ये सरकारने गॅसचे वाढ केलेले असल्यामुळं आता मोदी सरकार सर्व जनता आज परेशान आहे. गॅसचे दरवाढीचे भाव कमी व्हा म्हणून आम्ही आज हे आंदोलन घेतलेलं आहे. आणि नाही चाहिए आम्ही आजचे दिन, लोटा दो हमारे बुरे दिन, मोदी सरकार बाय बाय, मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.